मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये टायटस क्रिएट करणार आहोत फ्रेंडशिपबद्दल. तर मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या मित्राचा फोटो घेऊन अशा प्रकारे टायटस क्रिएट करू शकता जो तुम्हाला पुढे प्रीमियम पाहायला मिळेल. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपण कसा टायटस क्रिएट करणार आहे ते तुम्हाला समजून जाईल. आणि मित्रांनो, तुम्हाला आपल्या व्हिडिओचं मटेरियल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातं, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता. आणि जर मित्रांनो तुम्हाला लगेच म्हणजे आपल्या टेलिग्राम चॅनलला पण सोडत राहतो आपण, तिथून पण तुम्ही जाऊन जॉईन करून डाउनलोड करू शकता. व्हिडिओ अपलोड केला की डाउनलोड करू शकता. आणि मित्रांनो, आपल्या व्हिडिओला कोणताही पासवर्ड नसतो. तर मित्रांनो, नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, बघून घ्या प्रीमियम कसा आहे तो. दोस्ती एवढी कट्टर पाहिजे की लोकांची भक्त बघूनच जळली पाहिजे. मित्रांनो, तुम्ही आता जो प्रीमियम पाहिला त्याचप्रकारे आपण टायटस क्रिएट करणार आहोत. आणि मित्रांनो, तुम्ही अजून पण व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करून घ्या. आणि जर आपले चॅनल नवीन आला असाल तर आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करून येणार घंटेचे ऑप्शन ऑलवर सेट करा, जेणेकरून आपण असे व्हिडिओ आणले आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, सुरू करूया आजचा. मित्रांनो, तर तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बीट मार प्रीसेट लिंक इम्पोर्ट करून घ्यायचे तुमच्या अलर्ट मोशनमधून. तर मित्रांनो, ते तुम्ही बघू शकाल की अशा प्रकारे असेल बीट मार प्रीसेट लिंक. ओपन केल्यानंतर फक्त मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या लिंकवर क्लिक करायचे जिथे बीट मार प्रीसेट लिंक आहे ती. आणि क्लिक केलं की तुमच्या अलर्ट मोशनमध्ये ना ते थोडी प्रोसेस घेईल, म्हणजे नेट चालू ठेवायचं, तिथून तुम्ही घ्यायची प्रोसेस करून. तर मित्रांनो, इनपुट करून केले घेतल्यानंतर अशा प्रकारे दिसेल. तर मित्रांनो, काय करायचं, तुम्हाला आपल्या इथे PNG डायलॉग दिलं प्रिंटमध्ये पाहिलं, ते तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे आहेत. आणि तुमचा आणि तुमच्या मित्राचा फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो, आपण इथे PNG एक लावणार आहे, ते तुम्ही जे प्रिंटमध्ये बघितलं आहे ते पण इथे तुम्ही लावून घ्यायचं. आणि तुमचा फोटो आणि इथे थोडा कट करायचा आहे. तर मित्रांनो, मी पटकन ॲड करून घेतो सर्व फोटो आणि PNG. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकाल की आपण इथे PNG ॲड करून घेतलेले आहेत. आणि इथे तो आपलं तुम्ही नाही ते तुमच्या मित्राचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. आणि इथे थोडा कट करायचा आहे ते सेक इफेक्ट देण्यासाठी. आणि मित्रांनो, हे PNG पण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर मित्रांनो, हे झी फाईलद्वारा तुम्हाला समोर सर्व मेटर मिळून जाईल. सॉन्ग ही जे पण तुम्हाला लागेल ह्या व्हिडिओमध्ये आपण जे वापरणं आहे ते सेक इफेक्ट आणि प्रीसेटिंग तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. तर मित्रांनो, हे ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला परत मी एक सेक इफेक्ट प्रीसेट लिंक देईल, तर ती तुम्ही तुमच्या अलाईट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायची. तर मित्रांनो, ती इनपुट करून घेतले परत ओपन करायची, इथून बॅक करायचं आहे. जे पण तुम्ही इनपुट करून घेतले ती ओपन करायची. आणि तुम्ही इथे बघू शकाल की मित्रांनो, तुम्हाला इथे PNG इफेक्ट दिला आहे आणि इथे तुम्हाला फोटो इफेक्ट दिला आहे. तर मित्रांनो, जे PNG इफेक्ट दिला आहे ते खालचा एक बॉक्स दिसतो आहे, हा त्याच्यावर क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करून इथून कॉपी इफेक्ट ऑप्शन त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. इथून कॉपी इफेक्ट झाल्यानंतर मित्रांनो बॅक करायचं आहे, जो पण आपण आत्ता प्रोजेक्ट केलेला त्याच्या जायचं. मित्रांनो, इथे ह्या PNG क्लिक करायचं आहे, ह्या इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर क्लिक पेस्ट इफेक्ट करायचं. त्यानंतर आपल्या PNG अशा प्रकारे इफेक्ट येऊन जाईल. तर मित्रांनो, ह्या 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचे आहेत. आपण जे पण आपले PNG आहे त्याला घेऊया करून. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकाल की आपल्या PNG इफेक्ट आला आहे. इथल्या PNG काय नाही करायचं मित्रांनो. तर मित्रांनो, हे झाल्यानंतर आपल्या काय करायचं, आता प्रती जी आपण आता इनपुट करून घेतली आहे सेक इफेक्ट प्रीसेटलिंग आहे तीच ओपन करायची. तर मित्रांनो, परत तुम्हाला इथे फोटो इफेक्ट दिला आहे तो त्याच्यावर क्लिक करायचा या बॉक्सवर. आणि ते इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट ऑप्शन आहे त्याच्यावर एकदा क्लिक करायचं. इथून परत बॅक करायचं आहे, जो पण आपण आता प्रोजेक्ट क्रिएट केला त्याच्यावर जायचं आहे. मित्रांनो, ते आपला फोटो कट केला आहे, तुम्ही इथे बघू शकाल. तुम्हाला जिथे फोटो कट केला आलेला तिथे जायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट बॅक करायचं. त्यानंतर आपल्या फोटोला अशा प्रकारे इफेक्ट मिळून जाईल. तर मित्रांनो, हा फोटो जर इफेक्ट दिल्यानंतर त्याच्या पुढचा आपण कट केला त्याच्यावर क्लिक करायचं आहे. ते इफेक्टमध्ये जायचं आहे, ॲड इफेक्टमध्ये जायचं. मित्रांनो, ह्या ऑप्शनला जायचं आहे आणि इथून पहिला इफेक्ट आहे तो घ्यायचा आहे. आणि हा संपूर्ण न्यायचा अशा प्रकारे आणि त्यानंतर बॅक करायचं आहे. तर मित्रांनो, इथे तुम्हाला प्ले करून दाखवला अशा प्रकारे आपला म्हणजे सॉरी तर फोटोला इफेक्ट मिळून जाईल. तर मित्रांनो, हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आता हे ते यायचं आहे पहिल्यांदा. आणि परत प्लस चिन्हावर क्लिक करायचं, इमेज आणि व्हिडिओमध्ये जाऊन मित्रांनो व्यू ऑल करून तुम्हाला मित्रांनो मी एक दुसरा इफेक्ट देईल, तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, हा इफेक्ट ॲड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे दिसेल. त्यानंतर मित्रांनो, ह्या ब्लाइंडिंग ऑप्शनमध्ये जायचं आहे, लाईटमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे. स्क्रीन करून घेतल्यानंतर मित्रांनो हा खाली आणायचा आहे PNG आपल्या. आणि परत येथे काय करायचं आहे, इथून आपला हा इफेक्ट संपत आहे. तर मित्रांनो, ह्याच इफेक्टवर क्लिक करायचं, ह्या ऑप्शनवर जाऊन डुप्लिकेट लेअर करायचे. आणि इथून हा इफेक्ट म्हणजे जिथून आपला फोटो चालू होते त्याच्या आतमध्ये हा इफेक्ट आला पाहिजे अशा प्रकारे. तर मित्रांनो, मी हा इथे कमन थोडा सोडला आहे, तर तुम्ही बघू शकाल की इथून आपला इफेक्ट संपत आहे. त्याच्यामुळे हा
हा आपल्या फोटोच्या खाली इफेक्ट लावल्यामुळे येथे फोटोवर पण दिसणार नाही. तर मित्रांनो येथे तुम्ही आपल्या म्हणजे ना सोर पीएनजीला इफेक्ट आलेला आहे. तर मित्रांनो हे इफेक्ट दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता परत पहिल्या ऑप्शनला यायचं आहे, आपल्या चिन्हावर क्लिक करायचं, इमेज आणि व्हिडिओमध्ये जाऊन मित्रांनो ऑल करून तुम्हाला एक दुसरा इफेक्ट देईल मित्रांनो, तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. तर मी पटकन तो इफेक्ट ॲड करून घेतो मित्रांनो. हा इफेक्ट ॲड करून घेतल्यानंतर ब्लँडिंग ऑप्शनमध्ये जायचं, लाईटमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या शेवटला यायचं आहे, जेथून आपला व्हिडिओ संपत आहे तिथून हा इफेक्ट कट करून टाकायचा आहे. तिथून अशा प्रकारे कट केल्यानंतर मित्रांनो आपला हा व्हिडिओ झालेला आहे. तर तुम्हाला एक बघू शकता की आपण जसं प्रेमीमध्ये पाया तुम्हाला दाखवलं आहे तशा प्रकारेच आपण क्रिएट केला आहे. तर मित्रांनो हे झाल्यानंतर आपल्या हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, यासाठी त्यांच्याकडे ऑप्शन त्याच्या एकदा क्लिक करायचं आहे, त्या व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्ट करायचं आहे. तर मित्रांनो ते तुम्ही बघू शकाल की एक लाईन आहे ती आपली संपूर्ण गेल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्हचं ऑप्शन येईल, तिथून तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह करू शकाल. मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून येणार घंट्याचे ऑप्शन ऑल ओव्हर सेट करा. तर मित्रांनो भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये, तर बाय बाय जय महाराष्ट्र, थँक्स फॉर वॉचिंग.